अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। मोदी सरकारच्या नोटबंदीच्या घातक निर्णयाला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जामनेर शहरात आज काळा दिवस पाळण्यात आला। नोटबंदीच्या निर्णयामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशा आशयाचे निषेधाचे निवेदन सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेर तहसीलदारांना दिले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी निवड केली, त्याबद्दल त्यांना पत्र देऊन होते आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये घेत आहोत। त्यांचं हार्दिक अभिनंदन। त्यांच्या अनेक शेतकऱ्यांच्या समस्या मोदी सरकारने गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर 2016 अचानक नोटबंदीचा निर्णय घेतला आणि संपूर्ण देशाला एक धक्का दिला। नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर या देशातील जनतेला आणि सर्वसामान्य लोकांना आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना एक चांगला निर्णय सुरुवातीला वाटला होता। नोटबंदीचा निर्णय घेतल्यामुळे जो विदेशात पैसा आहे, जो काळा पैसा आहे, ब्लॅक मनी आहे, तो भारतामध्ये येईल आणि ब्लॅक मनी भारतामध्ये आल्यानंतर या देशाच्या विकासासाठी तो पैसा वापरण्यात येईल। जनतेच्या विकासासाठी या देशाला या देशाची प्रगती करण्यासाठी हा पैसा वापरण्यात येईल। परंतु तसं न होता एक वर्षाच्या काळामध्ये या नोटबंदीमुळे सर्वसामान्य माणसाला वेठीस धरलं गेलं। नोटबंदी केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला तासन तास, दोन दोन चार चार दिवस स्वतःचा पैसा असतानासुद्धा त्याला रांगेमध्ये उभं राहावं लागलं। कोणत्याही पुढाऱ्याला किंवा जे पैसापात्र जे व्यक्ती होती, जे मोठे लोक होते, जे पदाधिकारी होते, जे आमदार खासदार होते, त्यांना कुठेही रांगेमध्ये उभं राहताना आपण कधी जनतेनं पाहिलं नाही। सर्वसामान्य माणसाला याचा त्रास झालेला आहे आणि सर्वसामान्य माणूस रांगेमध्ये उभं राहत असताना शेकडो लोकांना आपला जीवसुद्धा गमावा लागला आहे। स्वतःचा पैसा त्यांना मिळत नव्हता, त्यांना मुलाबाळांना त्यांना किराणा घेण्यासाठी, भाजीपाला घेण्यासाठी त्यांना वनवन फिरावं लागत होतं। नक्षलवादी एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी बँकची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी तर लोकांना भुकेला सामोरे जावं लागलं आणि कुपोषणामुळे सुद्धा बरेच बळी या सरकारच्या धोरणामुळे, या निर्णयामुळे गेले आहेत। परंतु तसं न होता हा जनतेवर एक प्रकारचा अन्याय केला या मोदी सरकारने केलेला आहे आणि हा निर्णय घेतल्यानंतर एक वर्षामध्ये जवळपास 4,000 छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे। म्हणून मोदी सरकारने जे लोकांना आश्वासनं दिलेले होते की काळा पैसा आणू, जनतेच्या खात्यामध्ये, सर्वसामान्य जनतेच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये जमा होतील, बेरोजगारांना रोजगार मिळेल, आतंकवाद कमी होईल, परंतु नोटबंदीसारखा एक अगदी म्हणजे लहान मुलासारखा हा निर्णय या सरकारने घेतला आणि या जनतेवर आणि या देशाला एक दुष्काळाच्या खाईमध्ये नेण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। त्यांचं नक्कीच त्यांना पाप येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरावंच लागेल। कर्जमाफीचा निर्णय असेल, केंद्र सरकारचे निर्णय तर बघा तुम्ही, GST निर्णय पण त्यांचा बदललेला आहे। आता कालच्या पेपरला अर्थमंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिलं, 100-125 प्रॉडक्ट त्यांनी त्या नोटबंदी त्या दायरा या GST दायऱ्यातून 28-28% ते कमी करत आहेत। म्हणजे दर आठवड्याला दररोज त्यांचे त्या घेतलेल्या निर्णयावरती त्यांचं धोरण बदलत आहे। कर्जमाफीचा निर्णय होता, अजून काही शेतकऱ्यांना कुठलाही त्याचा लाभ मिळाला नाही, एकाही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एकही रुपया अजून या सरकारने टाकलेला नाही। सगळ्या आघाडीवरती सगळ्या निर्णयावरती सरकार अपयशी ठरत आहे। या सरकारचा आम्ही या 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष नोटबंदी झाल्यामुळे आम्ही त्याचा धिक्कार करतो। आमचे नेते आदरणीय संजयदादा गरुड, आदरणीय DK दादा गरुड, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहेत। या सर्वांच्या वतीने आणि जनतेच्या वतीने या आज मोदी सरकारचा आम्ही धिक्कार करतो। धन्यवाद। 8 नोव्हेंबर हा प्रत्येक भारतीय जनमानसाच्या मनामधला ठसठसणारा दिवस, काळा दिवस। नोटबंदी करून मोदी सरकार यांनी दिलेला धक्का आणि सर्वासर्व करण्यात आली, काळा पैसा काढू, जनधनच्या खात्यात भरू, देशाचा विकास करू, खोटी आश्वासनं, खोटी प्रलोभनं आणि खोट्या घोषणा देण्यामध्ये सराईत असलेलं हे मोदी सरकार, हे दळभद्री युतीचं सरकार, अभद्र हे युतीचं सरकार, राज्यातलं असो का देशातलं असो, आजपर्यंत यांची कुठलीही ठोस योजना यांनी कार्यात
आणली नाही किंवा साक्षातमध्ये उतरवली नाही असं एकतरी उदाहरण यांनी छातीवर आठवून दाखवावं की आम्ही घेतलेला निर्णय हा त्यांच्याच अंगाशी आलेला आहे. फसवी घोषणा झाली, लोकांना त्रास झाला, जनमानसांना त्रास झाला, ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था कोलमडून पडली. आजही ग्रामीण भागामध्ये बँकांमध्ये नोटा मिळत नाही, दोन दोन तीन तीन दिवस इंटरनेट बंद असले तर खात्यातले पैसे काढता येत नाही. बाजाराच्या दिवशी मजुरी वाजवायला सुद्धा शेतकऱ्यांजवळ पैसे नसतात. आपल्या हक्काचा पैसा पण लोकांना वनवन फिरवावं लागणारं हे सरकार, या सरकारचा तीव्र आणि आजचा काळा दिवस म्हणून आम्ही साजरे करतो आणि या सरकारचा धिक्कार करतो की या सरकारला प्रशासन जमत नसेल, या सरकारला आपल्या घोषणांची अंमलबजावणी करता येत नसेल तर यांनी शासनामधून सरकारमधून बाहेर पडावं, काढता पाय घ्यावा आणि लोकांची बद्दुआ घेणं कमी करावं असं आव्हान आम्ही या राष्ट्रवादी तालुका जामनेरच्या वतीने आव्हान करतो. धन्यवाद. 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदीचा निर्णय या भाजप सरकारने इथे जाहीर केलं पण त्याचं समर्थन करत असताना यांनी सांगितलं की देशातला दहशतवाद कमी करायचा असेल, या देशातली अर्थव्यवस्थेला एक नवीन चालना द्यायची असेल, काळा पैसा जो लोकांकडे तो जर बाहेर काढायचा असेल आणि त्याच्यासाठी आम्ही हे नोटबंदीचं इथं समर्थन आम्ही असं करतो, अशा पद्धतीने समर्थन करतो अशा भूमिकेतून या देशामध्ये ही नोटबंदी लादली गेली आणि त्याचे दुष्परिणाम जे या भारतीय जनतेला इथं सोचावं लागले ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सामान्य माणसाचा पैसा की ज्यांनी बँकेमध्ये तिथं ठेवलेला होता त्याच्या कामासाठी त्याला तो पैसा वेळेवर तिथं काढता आला नाही. आपण बघितलं, सगळ्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितलेलं की लाईनीच्या लाईनी त्या बँकांच्या समोर आपला पैसा मिळवण्यासाठी लोक तिथं गर्दी करायचे, परंतु काही लोकांचे त्यामध्ये प्राण त्यांना तिथं गमवावं लागले परंतु त्यांचा पैसा त्यांना वापस मिळाला नाही आणि अतिशय दुर्गामी परिणाम या अर्थव्यवस्थेत या नोटबंदीच्या माध्यमातून इथं झाले आणि म्हणून त्याचा धिक्कार म्हणून आजचं हे वर्ष श्राद्ध, प्रथम वर्ष श्राद्ध आम्ही या नोटबंदीच्या विरोधात इथं करतात. या सरकारला अजूनही इथं जाग आली पाहिजे, या सरकारला या गोष्टींची जाणीव तिथं झाली पाहिजे की जो निर्णय आम्ही इथं घेतला तो सर्वस्वी या देशाच्या विरोधात, या जनतेच्या विरोधात घेतलेला हा निर्णय आणि हुकुमशाही पद्धतीनं जे निर्णय या देशामध्ये इथं लादले जात आहेत त्याला कुठंतरी प्रतिबंध झाला पाहिजे, त्यासाठी म्हणून हा आमचा एक प्रयत्न आहे आणि त्यासाठी आज आम्ही हे पहिलं वर्ष श्राद्ध या नोटबंदीच्या संदर्भात इथं करतो. 8 नोव्हेंबर मागील ह्या 8 नोव्हेंबर रोजीच आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी अचानक रात्री 8 वाजता 1000 रुपये आणि 500 रुपयेच्या नोटा ह्या चलनातून बाद केल्या आणि ह्या आपल्या एकूण चलनामधून 1000 आणि 500 नोटांचं मूल्य हे जवळपास 86% मूल्य आहे आणि अचानक 86% मूल्य चलनातून बाद केल्यामुळे बऱ्याच लोकांच्या गैरसोयी झाल्या आणि कोणालाही विश्वासात न घेता वास्तविक बघता हा निर्णय जो आहे, आर्थिक निर्णय हा रिझर्व्ह बँकेने घ्यायला पाहिजे, परंतु त्यांनासुद्धा अंधारात ठेवून हा पंतप्रधान साहेबांनी हा निर्णय घेतला याचे अतिशय आपण बघतो आहे. आता आज 1 वर्ष झालं, अतिशय लोकांना अडचणीतून सामना करावा लागत आहेत. 500 आणि 1000 एकूण मूल्य जवळपास 15.44 लाख कोटी इतकं होतं आणि यांनी दावा केला होता की आम्ही यामधून जवळपास 3-4 लाख कोटी आपल्याला मिळतील, परंतु जवळपास 99% 500 आणि 1000 चलनाच्या नोटा ह्या बँकेमध्ये जमा झाल्या आणि 15.44 लाख कोटीपैकी फक्त 28,000 कोटी रुपये हे कमी आले. ह्या 28,000 कोटी मिळत असताना नवीन नोटा छपाई करायला यांना 30-40 हजार कोटी रुपये खर्च आला. देशभरामध्ये बँकेच्या लाईनमध्ये उभं राहून जवळपास 150 आपल्या भारतीयांना जीव गमवावा लागला, ही सुद्धा अतिशय शोकाची बाब आहे. आणि वर्षभरामध्ये आपण बघतो आहोत की जवळपास 9.2 हा जो विकास दर होता आपल्या देशाचा हा 5.7% खाली आला, यामुळे देशाची फार मोठी आर्थिक हानी झाली आहे आणि एक आर्थिक कणा हा मोडलेला आहे. जे मागील पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी जगामध्ये आर्थिक मंदी असताना त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी आपला देश तारून
आणि आपल्या देशामध्ये जगात आर्थिक मंदी असताना आपला देश हा विकासाचा रेट हा सातत्यानं वाढवत होते आणि यांनी अतिशय चांगलं चालत असलेलं गव्हर्नमेंट मागचं यांना लोकांनी दिल्यानंतर यांनी एक एक मोहम्मद तुगलकीप्रमाणे एक एक वाईट निर्णय घेत आहेत. त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा ते एकतर्फी निर्णय ह्या देशाला लादत आहेत. जवळपास हा जो 8% ग्रोथ आपला डाऊन झाला त्यामुळे आपण बघतो की जे यापूर्वी 3 वर्ष सातत्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता, ह्या दुष्काळातून शेतकरी हा सफर होत होता, कर्जमाफीची मागणी करत होता, विवंचनेमध्ये होता. मागील वर्षी वरुणराजाने कृपा केली आणि चांगला पाऊस झाला, परंतु ज्यावेळेस आपले शेतकरी बांधव शेतीचा माल विक्रीसाठी बाहेर पडले त्यावेळेस 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदीच्या निर्णयामुळे अतिशय त्यांचे हाल झाले. 5-5.5 हजार रुपये कपाशीचा भाव चालू असताना त्यांना 35 रुपये 3 हजार रुपये क्विंटलप्रमाणे ही कपाशी विकावं लागली. शेतकऱ्यांचं एवढी मेहनतीचं आलेलं उत्पन्न हे मातीमोल किमतीत गेलं, शेतकरी अतिशय हैराण झाला. ह्या गव्हर्नमेंटने निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं, ह्या मोदी साहेबांनी आश्वासन दिलं होतं की मी आल्यानंतर, आमचं सरकार आल्यानंतर करोडो युवकांना आम्ही रोजगार देऊ. पण नोटबंदीच्या काळामध्ये आपण बघतो आहोत की कित्येक लघुउद्योग बंद पडले, नवीन रोजगार तर निर्मिती बाजूला राहिला, कोट्यवधी तरुणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आणि बरेचसे जे लघुउद्योजक होते ते त्यांनासुद्धा उद्योग हा गमवावा लागला. आणि आता ज्या नवीन नोटा आहेत यामध्ये आपण बघतो आहोत की प्रत्येक वेळेस काय हे निर्णय घेतील याचीसुद्धा जनतेला विवंचना आहे. आणि आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे पूर्ण देशभरामध्ये आज आम्ही नोटाबंदी हा आपल्या भारत देशाच्या इतिहासामधला अतिशय असा काळा कुट्ट दिवस म्हणून आम्ही आज मनवत आहोत. नोटाबंदी म्हणजे आपल्या भारत देशाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार आहेत मित्र हो. यांनी मागच्या दरवाज्याने अतिशय मोठा व्यवहार यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो आहेत. यांचे सांगताना म्हणणं होतं की 3 लाख कोटी मिळतील, त्यानंतर जे दहशतवादी आहेत त्यांच्याजवळचा पैसा जाईल, दहशतवादी हल्ले कमी होतील. त्यांना काही फरक पडला नाही, दहशतवादी हल्ले हे सातत्याने वाढत आहेत, बरेचसे आपले सैनिकांना अजूनही जीव गमवावा लागतात आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा जर विचार केला तर हे सरकार अतिशय जसं शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं सरकार दिसत आहेत. यांना शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, ग्रामीण जनतेची कुठलीही दयामाया नाही. 6 महिन्यापासून आपण ऐकतोय की शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, असं करू, तसं करू. फक्त फडणवीस सरकार हे अभ्यास करतंय पण त्याचा निर्णय अजूनही बाहेर पडत नाही आहेत. अजूनही कुठल्या शेतकऱ्यांकडून ऑनलाईन फॉर्म भरायचे, काही करायचं, पण कोणालाही अजून साधा कर्जमाफीचा लाभ अजून मिळेनासा झालेला आहे. आणि जो काही जेमतेम ह्यावर्षी पाऊस झाला, लोकांना अशा होते थोडंफार विहिरीमध्ये पाणी होतं, लोकांना असं वाटलं की आपण शेतीला पाणी थोडंफार देऊ आणि राहिलेलं पीक की आपण जगू. यांनी शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता अतिशय दुर्भाग्यपूर्ण असा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन DP वरून बंद केलं. त्यांना कुठलीही नोटीस दिली नाही, चालू मोटरी त्यांच्या बंद पडल्या, त्यामुळे त्यांचं पीक वाया गेलं. वास्तविक पाहता वीज वितरण मंडळांचा शेतकरी हा ग्राहक आहे, ग्राहकाला थकबाकी वसूल करत असताना अगोदर नोटीस द्यावं लागते, त्यांचंसुद्धा त्यांना भान नाही आहेत. आणि आपण ह्या विजेच्या संकटातून बाहेर पडण्याचं यांचं कुठलंही दिसत नाहीत. अजूनही ते म्हणतात आम्ही अशी योजना आणू, तशी योजना आणू. यापूर्वी जामनेरचे आमदार आणि आता नामदार असलेले गिरीश भाऊ महाजन सातत्याने कापसाला 7 हजार भाव देऊ यासाठी आंदोलन केलं, शिंगाडे मोर्चा काढला, 24 तास आम्ही शेतकऱ्यांना वीज देऊ. आता गिरीश भाऊ नामचं आव्हान आहे तुमच्या TV माध्यमातून की आज तुम्ही गल्ली ते दिल्ली हे तुमचं सरकार आहे, आता तुम्ही शेतकऱ्याचे प्रश्न का सोडत नाहीत, हे प्रश्न तुम्ही प्राधान्यानं सोडवायला पाहिजे.
शेतकरी जगला तरच हा देश जगेल. शेतकरी हा बडी राजा आपल्या देशाचा हा खऱ्या अर्थानं हा अन्नदाता आहे. आणि भाऊंचं लक्ष दुसरीकडेच आहे. आता मग अशी आपण बघितलं की दारूंना वेगवेगळे महिलांचे नावं द्या. आता एका मंत्र्याला, जबाबदार मंत्र्याला ही काही शोभणारी बाब नाही आहेत. और भाऊंना आपल्या टी व्हीच्या माध्यमातूनसुद्धा आमचं आव्हान आहे की आपण सरकारमध्ये आहात, आपण मुख्यमंत्र्याच्या बाजूला बसतात, मुख्यमंत्री साहेबसुद्धा आपला ऐकतात, तर आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भाऊंना एक आव्हान करतो की आपण ह्या राज्यातली दारूबंदी करून अतिशय जनतेला आणि महिलाला दिलासा देण्याचं काम त्यांनी करायला पाहिजे. नुसतं माफी मागून काम होणार नाही. तुम्हाला खरोखर यातून जर कधी काय प्रायचित्त भोगायचं असेल तर तुमच्या पदाचा तुम्ही वापर करा. आणि दारूबंदी हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आपण घ्याल असं मी आपल्या माध्यमातून त्यांना, भाऊंना आव्हान करतो. तर आपण पाहिलं कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीवरून भाजपा सरकारने एक वर्षापूर्वी जो हा निर्णय घेतलेला होता नोटबंदीविषयी, याविषयी उदासीनता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि त्याचबरोबर भाजपा सरकारने दिलेले जे आश्वासनं जनतेला दिले आहेत ते कुठलेही आश्वासनं पूर्ण नाही झाले, याबद्दल ते या ठिकाणी उदासीनता व्यक्त करत आहेत. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. भाजपा सरकारच्या नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त मोदी सरकारने जनतेला अच्छे दिन आएंगेचे गाजर दाखविल्याबद्दल निषेध म्हणून जामनेर येथील युवासेना कार्यकर्त्यांनी गाजर वाटपाचा कार्यक्रम घेतला. या प्रसंगी युवासेना कार्यकर्त्यांनी जनतेला गाजर वाटप करून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केला. राज्यातील सत्तेमध्ये सहभागी असणाऱ्या शिवसेना युवासेना कार्यकर्त्यांनी गाजर वाटपाचा कार्यक्रम घेऊन सरकारला घरचा आहेर दिला आहे. तर आज जामनेर शहरामध्ये शिवसेना युवासेना यांच्यातर्फे म्हणजेच आज नोटबंदीला एक वर्ष हे पूर्ण झालेले आहेत. तर एक वर्ष पूर्ण होऊन सन या ठिकाणी शिवसेना युवासेना या ठिकाणी निषेध हा व्यक्त करत आहेत व त्या निषेधावर हे या ठिकाणी आज गाजर हे वाटप करत आहेत. संपूर्ण जामनेर शहरामध्ये आज हे शिवसेना युवासेनाचे कार्यकर्ते आहेत ते गाजर वाटप करत आहेत. तर आपण यांच्याकडून याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया. जय महाराष्ट्र. आज माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे एक वर्षापूर्वी 8/11/2016 रोजी नोटबंदीचा जो काळा दिवस आज जो म्हणून पाळला जातो नोटबंदीचा, कारण की हे संघटित लूट आहे. कारण याच्यामध्ये आज गरीब माणूस आमचा जो शेतकरी बांधव आज तो लाईनीमध्ये उभा राहत असताना कोणाला गतप्राण झाले. आज जो नोटबंदी हे सर्वसामान्यांसाठी चांगली गोष्ट नव्हती. हे फक्त यांनी सांगितलं आजचे दिन किंवा नोटबंदीमुळे भ्रष्टाचाराचा पैसा येईल हे कुठेही आत्तापर्यंत एक वर्ष कंप्लीट झालं याला ह्या गोष्टी झाल्या आहे, पण आत्तापर्यंत कोणाचा काळा पैसा बाहेर आलेला नाही. परंतु आमचा जो गरीब जो कैवारी आहे, शेतकरी मजूर वर्ग, तो पण रस्त्यावर आलेला आहे एवढं नक्की सांगता येईल. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज भाजपचा जो आजचे दिनचा जो गाजर आहे त्यांच्या निषेधार्थ आज आम्ही लोकांना गाजर वाटप केलेले. कारण भाजप सरकार मुळात एक गाजर दाखवतं, त्याच्यामुळे त्याला ते गाजरच आम्ही लोकांना आज दाखवलं की पहा भाजप सरकारचा आजच्या दिवसाचा गाजर. कर्ज आपलं शेतकऱ्यांना कर्ज आहे. आमचे जे मंत्री साहेब हे तर फक्त साखर कारखान्याच्या उद्घाटनामध्ये व्यस्त आहे व नाव कोणत्या ब्रँडला कोणतं नाव द्यावं याच्या मग्न आहे. ह्या जे आहे जनता कैवारी व कर्जबाजारी, कापसाला भाव नाही, अशा असंख्य जे आहे सामी ज्या सत्तेवर येण्यासाठी त्यांनी भरपूर आश्वासन दाखवलं आजचे दिन आएंगे. अजून आत्तापर्यंत 3 वर्ष आले आजचे दिन आलेलं नाही. त्याच्या निषेधार्थ मी आज हे गाजर वाटप केलेलं आहे युवासेनेतर्फे. आज युवासेनेचे अनिल चौधरी, मुकेश जाधव व सगळे जामनेरचे युवासेनेचे पदाधिकारी त्यांच्यामार्फत आज आम्ही काळा दिवस म्हणून आज पाळलेला आहे व जनते जे आहे लोकांना गाजर काय असतं त्याचं महत्त्व पटवण्याचा आज छोटासा प्रयत्न केलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तर 8 नोव्हेंबर हा दिवस म्हणून आहे. ह्याच दिवशी आज भारत भाजप सरकारने नोटाबंदीही केली होती. नोटाबंदीमुळे याचं सगळ्यात मोठं नुकसान जे झालेलं आहे ते तिसरा जो वर्ग आहे गरीब वर्ग आहे त्या गरीब वर्गाला झालेला आहे. तर या नोटाबंदीचा निषेधार्थ म्हणून या ठिकाणी आज जामनेर शहरातील युवा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी संपूर्ण जामनेर शहरामध्ये काळा दिवस म्हणून या ठिकाणी हा दिवस हा मान्य केलेला आहे. व हा काळा दिवस म्हणून आज ते या ठिकाणी भाजप सरकारचे गाजर हे या ठिकाणी वाटप करत आहेत. कॅमेरामन सचिन माडीसह मी जय इंगळे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.